गजानन महाराज मंदिर ते तिरुमला मंगल कार्यालय इथल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचं रखडलेलं काम सुरू करण्यात आलं असून MCNनं नुकतंच याबाबत वृत्त प्रसारित केलं होतं. शहरातील रस्ते वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशानं महापालिकेच्या वतीनं शहरात मजबूत सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात येत आहेत. त्यानुसार गजानन महाराज मंदिर ते पुंडलिक नगर या मार्गावर सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. या भागातील रस्त्याचं काम गेल्या वर्षभरापासून रखडल्यानं या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना तसंच नागरिकांना खड्डेमय रस्त्यातून मार्गक्रमण करावं लागत होतं. त्याचप्रमाणे रस्त्यांवरील धुळीमुळं स्थानिक नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं होतं. याविषयी MCNनं वाहनधारकांच्या तसंच नागरिकांच्या समस्या जाणून घेत वृत्त प्रसारित करून याकडे महापालिकेचं लक्ष वेधलं होतं. MCNच्या वृत्ताची दखल घेत महापालिका प्रशासनाच्या वतीनं या मार्गावर रखडलेलं काम जोमानं सुरू केलं आहे. त्यामुळं गजानन महाराज मंदिर चौक ते तिरुमला मंगल कार्यालय या मार्गावरील सिमेंट काँक्रीटीकरणाचं काम प्रगतीपथावर सुरू असल्याचं दिसून येत आहे. रखडलेल्या रस्त्याचं काम महिनाभरात पूर्ण होऊन सुरळीत वाहतुकीसाठी हा मार्ग वाहनधारकांसाठी लवकर सुरू होईल अशी अपेक्षा आहे.